इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. राहणीवन चांगलं पाहिजेच. धोतर घालून जर एखादा इमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय अतिरेकी आलाय, त्यानं धोतरात बॉम्ब गुंडाळलाय ना, आता फेकणारच आहे. अरे धोतर घालतो म्हणजे काही येडं समजतो का? धोतर बी असं घालायचं त्याला इस्त्रीच पाहिजे. अहो घरे रे हे जे रे बाबा महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. हे जग आहे दादा, इथं बाह्यांग थोडं चांगलं लागतच रे, कमवायचा बिन्नास्त. विनंती माझी तुम्हाला तरुण मुलं मुली, बहीण म्हणून सांगत, लक्ष देऊन ऐका, या कुंडेश्वराच्या साक्षीनं सांगत हे जग आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळे आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली, कुणी आपल्याला खात नाही. बिन्नास्त कमवा, मोठं व्हायला काही लागत नाही. 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. सर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, माझा बाप गुलामगिरीत आहे, मी साम्राज्य कसं घडवणार आहे? विश्वास आहे आई भवानीवर, विश्वास जिजाऊंच्या संस्कारावर. हर हर महादेव करत वयाच्या 14 वर्षी स्वराज्याचं बाळकडू हातात घेतलं, 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, 260 पेक्षा जास्त किल्ले मुघलांच्या नाटकावर टिचून 40 वर्षाच्या हात हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंद स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आपण, तेच रक्त आहे आपल्यात. भामट्यासारखं जगायचं नाही. क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकरी रे हा तळवे जाता का साहेबाचे रे? अरे वा कार्य करता आपण स्वतःच्या जीवावर. बापाचं नाव मोठं करा, भलत्याच्या बापाचं नाव मोठं करू नका. कळलं त्यालाच कळलं. आपल्या बापाला बाप म्हणलं ना तरच लोक खानदानिक म्हणत असतात. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे येते पाहिजे येड्या गवाळ्याचे आपलं कळावं ना दादा. हा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होता हे सगळ्या भामट्याला माहित होत, पण 14 फेब्रुवारीला माझ्या जगाच्या मालकाचा मालकिनीचा विवाह सोहळा होता. वसंत पंचमी सुद्धा 14 फेब्रुवारीलाच. हे कुणाच्याच लक्षात नाही रे. 99% पोरांच्या व्हॅलेंटाईन डे चे स्टेटस होते, 1% पोरच सुद्धा माझ्या पांडुरंगांच्या रखमाईचा विवाह सोहळाचा स्टेटस नव्हता. माहितच नाही रे. 25 डिसेंबर माहित आहे पण चतुर्मास माहित नाही, आषाढी कार्तिकी माहित नाही, श्रावण माहित नाही, श्रीकृष्ण जन्म सोहळा माहित नाही. अरे माहित तरी आणि कस रे, कस होणार दादा? अरे पाया पडते तुमच्या. आपापलं टिकवा, गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्या साम्राज्यासाठी त्यांचा देह पणाला लावला. इथं आपलं गुणगान आणि आपलं वर्चस्व असणं अधिकार आहे, आपल्या बापांची जागीर नाही. मोठे लोक ग्राह्य धरतात आपल्याला, अंडर एस्टिमेट करतात. काय जमतं म्हणतात, मराठी पोरं ह्याला व्यापार जमणार आहे का? शेतकऱ्याची औलाद आहे हा मोठा होणार आहे का? अरे कपाला गंध गळ्यात माळ घालून फिरतो ह्याच्या कुठं ठामपणे उभा राहता येणार आहे का? ग्राह्य धरतात ही लोक. तसं शिवरायांना धरलं, इकडं आधी इकडं निजाम इकडं मुघल, काय होणार आहे शिवरायाचं? पण विचार कौशल्य, बळ मनगटात नसलं तरी चालेल, विचारात पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला, आमच्या वर्गात एक पोरगे, सरांनी त्याला उभा केला आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं ती. अक्का वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का तू? तरुण मंडळी लक्ष देऊन ऐका बरं, मूर्खस का तू? लॉला ॲडमिशन घेतलंयस रे, वकील व्हायचं आहे म्हणे तुला. तुला बोलता येत नाही, तुला केस देणार कोण? तर म्हणलं थल तथलं बोलू नका. कुठलं बोलू? चल तुला एखाद्याला आली दया आणि तुला दिली ही केस, तू लढणार कशी? कती बी ललल, कती ललल. अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? कळली पाहिजे ना पुढच्याला. तू ललेली ललल म्हणून ललल. सर म्हणले वकील सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे. परगा म्हणला थल थांडाल ते थलतो, सांगाल ते करतो महाराज. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या, मास्टर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. सरांनी ग्राह्य धरलं, अंडर एस्टिमेट केलं, पुरगा जिद्दी होत. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, विचारलं विकले का ग्रंथ? खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला तल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते? 1. मी किती विकले? सगळे 20 च्या 20 विकले. कस काय थोपाय म्हणला थल.
सगळ्यात मोल दायतो त्याला थांबायतो हे पदा हे लामायण. दुधितल त्याला थांबायतो हे पदा हे लामायण. तुम्ही द्या नाहीतर मी वाचून दाखवतो. कळलं त्यालाच कळलं. लोक म्हणले तुझ्याकडून रामायण ऐकण्यापेक्षा घेतलेलो बरं. तू चिता थांबायची ना मी लावण ऐकायचा दी पण होय पुढं. स्ट्रॅटजी गणिवी का ना दुनिया झुकतीये झुकाने वाला चाहिए. विनंती एवढीच आहे विकनेसला स्ट्रेंथ बनवा सक्सेस तुमच्या माथ्यावर असेल. जोपर्यंत कमीपणाचा मोठेपणा करायला येणार नाही ना काय होतं रे शिवरायाकडं मुठभर मावळ्या होत्या रे. बरं शिवरायानंतर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर बलिदान दिवस जवळ आलेत पोरांनो. बलिदान दिवसांमध्ये जमेल तेवढं बलिदान करायचा प्रयत्न करा. बलिदान दिवस जवळ आले आहेत. छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं इनका तो मसीहा गया इनको कोण वाली है. इनका तो मसीहा गया इनको कोण वाली है. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे हो गया. कुछ दिन की बात है दक्कन पैरों के नीचे होगा. बहुत गुरूर किया इन मराठों ने हम पे. अब देखेंगे किसकी जोर पे हमसे लड़ते हैं. सल्तनत तो हमसे कम ही है उनके पास. रुतबा हमारा देखेंगे तो आंख मुंह खड़े के खड़े रह जाएंगे. औरंगजेब स्वप्न बघतोय दक्कन पायाशी घेण्याचं. औरंगजेब हसतोय स्वप्नात छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर. या मराठ्यांच्या डोक्यावरच छत्र गेलंय त्याचं. पण त्याला कुठं माहित होत अरे सिंह गेलाय छावा अजून जिवंत आहे. ज्या औरंगजेबानं काही दिवसात दक्कन पायाशी घ्यायचं स्वप्न बघितलं त्या औरंगजेबाला शंभू राजाने 9 वर्ष तडपवत ठेवलं. पण एकही गड किल्ला हाती लागू देत नाही 9 वर्ष. जोक बोलायची बात नाहीये ही. 9 वर्षात मुघलांच्या हातात शंभू राजानं एकही गड किल्ला लागू दिला नाही. काय व्यक्तिमत्व असेल काय ताकद असेल विचारात. ते शंभू राजा मुघलांच्या हाती लागले तरी कसे. खरं कधीतरी विचार आजच्या 4-5 माणसासारखं कोणीतरी त्याही काळात 500,000 मतदान केलं असेल. है की नाही. कोणीतरी कोंबडीसाठी कटरीसाठी धर्म घाण टाकलं असेल. असंच कोणीतरी 4-5 जणांनी जमिनीच्या तुकड्यासाठी पैशाच्या लालसेपोटी गद्दारी केली. काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. जोपर्यंत या मातीत गद्दार राहणार तोपर्यंत या मातीला कलंकित व्हावंच लागणार. हा नियम आहे. जेव्हा गद्दार संपेल तेव्हा माती सामर्थ्याने उभी टाके. बेचाळीस दिवस शंभू राजे तडपत होते. 42 पण कधीतरी विचार करा काय वय तुमची. अरे छत्रपती शिवरायांच्या शंभू राजांच्या मावळ्यांकडे बघितलं ना तर श्वास तोही इतका ऊर फुरून येतो रे. 32 इंचा छाती 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगारांधा शत्रू बघून गार व्हायचा. अरे येड्या वडापाव खाता येत नाही तुम्हाला. तोही तुम्ही तोडून खाता का तर थोबाड वासत नाही तुमचं विमलमुळ. उची लोग उची पसंत आहे तुमची. कस रे काग परिणो कधी करा विचार कोण होता जिजाऊ. ताकद लक्षात घ्या. 42 दिवस शंभू राजे तडपडतायत. 42 सोपणही तर ठीच लागली तरी आई ग म्हणणारी माणसं आम्ही. झाडाच्या साली करतात तशा अंगाच्या साली काढल्या रक्ताच्या डोहाच्या डोहा अंगावरनं वाहतायत. इतकी इज्जत काढली ना ज्या झाडाच्या साली काढल्या त्या कुत्र्याला खाऊ घातल्या आणि सांगितलं शंभू राजानं ही लायकी आहे तुमची. मानवाच्या डोळ्यातनं पाणी यावं जो त्रास देतो त्याचा हात थरथर कापावा. शंभू राजाला येऊन सांगावं हमसे नाही हो का. औरंगजेब समोर उभा आहे. मानवाला सांगतोय जहा पडा माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहा पडा माफ करना छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतना जलील किया हाथ मरोड़े पाव रड़े नाखून उखाड़े. जिस जगह पे मारा उस जगह पे नमक लगाया. मृत्यु भी घबरा जाए इतना दर्द दिया. लेकिन माफ करना इतने वीर देखे इतने राजे देखे इतने शूरवीर देखे इतने महाराजे देखे. लेकिन शिवा के बच्चे की जैसी ने साक्षात रुद्र शिवा का अवतार है.
क्या पता किस माँ किसी पिता से इसका जन्म हुआ है, लेकिन जहाँ पता इसे और जलील करना खुदा को जख्म देने के बराबर होगा, अब मुझसे नहीं होगा। जने जने शंभु राजा त्रास दिलन कर दिलाई का प्रत्येक शोला पर चढ़ा हुआ औरंगजेबारी दंतेश्वर का बच्चा तब तक नहीं छुपता, सवाई घेतली आदेश घातली तर पति सवाई नजरेत घुसणार आहे, दोन बोटाचं अंतर आहे, आखरी बार पुचराव संभा बात मांडलो जिंदगी से हात गवा बैठो गे, काय ऐकायचं काय ऐकायचं काय तुझ, शिवा नजर झुका के बात कर, तीन सवाल का जवाब दे, स्वराज्य का खजीना किधर है, जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम, और इस सल्तनत को सलाम, शहनशाह बना दूंगा। अरे कुणाला सांगतोय, स्वराज्याच्या धन्याचा लेकरू आहे मी, मृत्यूला ही घाबरा बाबा, इतकी ताकद आमच्या रक्तात, मला काय मारायचं ते कर जीवाची लाही लाही, जोपर्यंत अंगात शिवाच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवाचे छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्या सोडून जर चुकवणार नाही, रावलाद शिवरायाचे रक्त हिंदू धर्माचं नमलं तर कसं तुझ्या समोर नमलं, प्राण सोडला पण स्वाभिमान टिकवला त्याचे वारसदार आम्ही, आम्ही कॉटरी घेऊन पळाव करे अरे आ कौतुक वाटत पण सगळेच वाईट नाहीत दादा, जर आम्ही काही वाईट पोरांचं वर्णन करतो तर आम्ही काही चांगल्या पोरांचं कौतुकही केलं पाहिजे, आज एवढा मोठा सप्ता होतो ना तो सत्ता फक्त तरुणांच्या जीवावरच होतो, नाहीतर एवढा सत्याला भव्यता येणार, महाराजांनी आणण्यापासून महाराजाला सोडण्यापर्यंत, अरे कणकीपासून पाण्यापर्यंत, मंडप लावण्यापासून मंडप काढण्यापर्यंत, अरे मंदिराची स्वच्छता करण्यापासून मंदिराला सजवण्यापर्यंत, देवाला नटवण्यापासून पंक्ती वाढण्यापासून पत्तरवाड्या उचलण्यापर्यंत सगळी कामं पूर्ण करतात, आणि कौतुक आहे मला, जने जने या सप्त्यात खारीचा ना खारीचा वाटा घेतला ना, विश्वास या बहिणीचा शिवाच्या साक्षीनं सांगते, जगाचा मालक तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, जाणे या सत्या मंडप काही ढवा जेवणाचं लग्नाचं आहे अरे आ कीर्तनाचं व्यासपीठ आहे, माझे महाराज सांगतात जागा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग कीर्तन काही पुढे देवनाची पांडुरंग गाढवाला घोडं करायची ताकद ज्या मंडपात आहे ते कीर्तनाचा मंडप आहे, तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, इतकी ताकद ज्याच्यात आहे तो मंडप आहे, गाढवाला सुद्धा घोडं करता येतो, बघायचं तुम्हाला डोळे झाका डोळे झाका ना ईश्वर ठेवी जरा डोळे झाका झाकले दादा मायबाप झाकले उघडा दिसलं ते गाढवाचं घोडचे अरे येड्या आम्ही गाढवचे कुणाले अक्कले, पण कसं आहे ना तुमच्या लेखीत आणि माझ्यात फरक एवढाच आहे, माझा बाप माळकरी माझा आजा माळकरी माझा पंजा माळकरी आमच्या घरात परमार्थ, दारात तुळस घरात विठ्ठल मुखात नाम हातात ज्ञानेश्वरी हरिपाठाचं वाचन गाथ्याचं चिंतन प्रेमी भावी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय, आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का तर आमच्या चरणावर मस्तक, फक्त आम्हाला कळालंय जाई नगे माये अवघाची संसार देवाने सगळं सुखाचं केलं फक्त आम्हाला देव कळला काय सर्व सुकृताचे फळ मी